आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोमटेश्वर महामस्तकाभिषेक अन्नदानासाठी बेडके आणून 2 लाख रुपयांचे खाद्यतेल रवाना. जगप्रसिद्ध श्री क्षेत्र श्रवण बेळगोळ येथे भगवान गोमटेश्वर महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारीत पार पडणार आहे. 7 ते 26 फेब्रुवारी अखेर मोठा धार्मिक सोहळा येथे पार पडणार आहे. श्रवण बेळगोळ येथे जगभरातून लोक येतात. येथील मंगलमय सोहळ्यासाठी श्रावक श्राविकांची उपस्थिती ही उच्चांगी असते. यावेळी अन्नदान महाप्रसाद याचं आयोजन केलं जातं. बेडकिया येथील 1008 श्री भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन समाज व ग्रामस्थांच्या वतीने आज 162 खाद्यतेलाचे डबे अंदाजे 2,06,380 रुपयाचे रवाना करण्यात आले. या खाद्यतेलाची पूजा अर्चा अशोक उपाध्ये यांनी केली. देवगोंडा पाटील, संदीप पाटील, जनगोंडा धट्ट पाटील, पाचगोंडा पाटील, अशोक नारे, बाळासाहेब पाटील, नेमगोंडा भुजे पाटील, संजय अलगुरे, प्रशांत पाटील, निवास पाटील, प्रवीण पाटील, दंतल दनापगोड, राजगोंडा कुट्टनवर, संजय बनकुंद्रे, प्रमोद पाटील, संजय मगदूम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब पाटील म्हणाले, लाखोंच्या संख्येने श्रावक श्राविका उपस्थित राहतात आणि हा सोहळा 12 वर्षातून पार पडतो. देशभरातून सहकार्य होतं पण आपल्या सर्वांचं हातभार लागलं जातं. महानकारी न्यूज साठी बेडकेहून कृष्णा आर्गे.